मराठा समाज को कुणबी का जाति प्रमाण पत्र देने की बात होने के बाद कुणबी समाज से तीव्र असंतोष जाहिर किया जा रहा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व मंत्री अनिल देशमुख ने कहा कि मराठा समाज को आरक्षण भी मिले और ओबीसी समाज पर अन्याय भी ना हो, ऐसी दोहरी भूमिका सरकार द्वारा ली जानी चाहिए ताकि सबका कल्याण हो। ओबीसी समाजाला कोणत्या पद्धतीने अन्याय होणार नाही ओबीसी समाजावर, त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा न्याय देता येईल अशी दुहेरी भूमिकेतनं राज्य शासन आणि केंद्र शासनाने हा प्रश्न हाताळला पाहिजे। पण आता त्याच्यामध्ये जर कुणबी समाजाचे सर्टिफिकेटच जर मराठा समाजाला देण्याचं काही जर शासन तशा पद्धतीचा निर्णय घेत असेल तर त्याची तीव्र प्रतिक्रिया ओबीसी समाजामध्ये येईल। त्याच्या आता बैठका सुद्धा अनेक चालू झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा निर्णय घेतला तो ओबीसी समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं चित्र आहे। त्याच्यामुळे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं अतिशय गरजेचं आहे, पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्याच्यासाठी मी परत सांगतो की केंद्र शासनाने जर याच्या बाबतीत पुढाकार घेतला, केंद्र शासन आणि राज्य शासनाने पुढाकार घेतला आणि संसदेमध्ये जर अशा पद्धतीचं बिल आणलं की जी काही 50% आरक्षणाची सीमा आहे ती जर वाढून घेतली 15-16% तर त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येतं अशी भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी घेतली आहे आणि अनेक तज्ज्ञांचं मत आहे की ती भूमिका योग्य आहे। त्याच पद्धतीनं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हाताळला पाहिजे।